ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे जे राशी भविष्य असतं ते राशी भविष्य प्रत्येक वेळी प्रत्येकाला सूट होईल असं नाही, हे ढोबळ मनाने चंद्रावरनं चंद्र नक्षत्रावरनं ठरवलं जाते। जर एखाद्याला आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्याबद्दल नक्कीच काही घडामोडी जाणून घ्यायचे असतील किंवा आयुष्यातले मोठे निर्णय घ्यायचे असतील, लग्न कार्य, संतती, नोकरी किंवा दुकान घेणे किंवा व्यापार करणे, तर यासाठी आपली पत्रिका दाखवून देऊन आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता। आपल्या मदतीसाठी मी वैदिक शास्त्री गणेश शास्त्री शुक्ल जे आहे ते आपल्याला मदत करू शकतो। माझा खाली असलेला व्हॉट्सअप नंबर आहे ऑनलाईन ज्योतिष म्हणून घेऊन, त्याच्यावरती आपण जर लांब राहत असाल तर आपण मला व्हॉट्सअपवरती आपली जन्मतारीख वेळ पाठवली तर आपल्याला योग्य मार्गदर्शन केले जाईल किंवा योग्य ती फी आहे ती आपल्याकडनं घेऊनच आपल्याला ते मार्गदर्शन केले जाईल। त्याचनुसार जर आपण जवळ कुठे राहत असाल तर खाली दिलेल्या शाखेवरती गोव्यातल्या किंवा कारवारमधील किंवा बेळगावातील शाखेत सुद्धा आपण येऊन संपर्क घेऊ शकता। आपला आजचा पंचांग आहे 28 एप्रिल 2022 गुरुवार, चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी, उत्तर भाद्रपदा नक्षत्र। चला तर सुरू करूया 12 राशींचं भविष्य कथन। मेष राशी, कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या बरोबर चर्चा केल्याशिवाय स्वमताने कोणतेच निर्णय आज आपण घ्यायला जाऊ नका। तसे जर कराल तर आपण अडचणीत सापडू शकता, तर शक्यतो कार्यक्षेत्री कोणाच्या म्हणजे मोठ्यांच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेऊ नका, आपला दिवस शुभ असेल। वृषभ राशी, दुसऱ्यांचे बोलणे ऐकून आपले निर्णय बदलू नका। आपल्या निर्णयावरती आपण ठाम राहा। जे काय आपण विचार करत आहात तो निर्णय जरी असेल तसा ज्यावर आपण ठाम असणार आहे, पण शक्यतो विचार करा, कोणाशी सलाह मत करून घ्या, पण दुसऱ्यांचे बोलणे ऐकून घेऊन म्हणजे दुसऱ्यांकडनं एखादी तिसरीच गोष्टी कळून घेऊन त्याच्यातून आपण आपले निर्णय बदलायला जाऊ नका, अन्यथा आपण त्रासात सापडू शकतो। मिथुन राशी, आजचे काम फक्त आपल्या परिश्रमानेच पूर्ण होणार आहे। दुसरे फक्त आपल्याला सांगतील किंवा मार्गदर्शन करतील, पण मार्गदर्शन केले तरी ते काम आपल्याच स्वकष्टाने होणार आहे याकडे लक्ष द्या। त्यामुळे कष्ट वाढवा, आपले काम पूर्ण होईल। कर्क राशी, आज कामाच्या दगदगीमुळे आरोग्याकडे थोडे आपले दुर्लक्ष होईल आणि आरोग्य बिघडू शकते, आरोग्यास हानी होऊ शकते, तर शक्यतो कामाच्या दगदगीबरोबर काळजी करा आपल्या आरोग्याची आणि त्याचे निवारणही करून घ्या। सिंह राशी, कार्यक्षेत्री विरोधकांचा विरोध वाढेल व आपल्याला आपल्या प्रतिष्ठेची काळजी वाटेल, चिंता सतावेल, तर तशी काळजी करू नका। विरोधकांत हे विरोध करणारच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, पण तरी सुद्धा आपण काही चुकीचं करू नका जेणेकरून विरोधकांचा विरोध वाढून घेऊन आपल्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, असे काही घडणार नाही याकडे आपण लक्ष द्या। प्रतिष्ठेचे काळजीबद्दल चिंता करू नका। कन्या राशी, पाय दुखीचा त्रास होऊ शकतो किंवा मांसपेशींशी संबंधित एखादे दुखणे उठू शकते, त्याचाही त्रास होऊ शकतो, तर त्याकडे लक्ष द्या, आरोग्याची काळजी। तुळ राशी, घरातल्या सदस्यापासून सत्य लपवल्यामुळे गैरसमज वाढणार तर आहेतच आणि त्याबरोबर आपल्याला मानहानी होणार आहे, तर शक्यतो घरच्यांकडनं सत्य लपू नका, गैरसमज दूर निर्माण होणार नाही याकडे काळजी घ्या, आजचा दिवस शुभ असेल। वृश्चिक राशी, आज जर आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जाणार असाल किंवा मोठ्या भेटीला जाणार असाल, त्याच्यातून आपली जी कामं होणार असतील मोठी अशी, तर त्या ठिकाणी जायच्या आधी आपण शक्यतो सकाळी लवकर उठून दत्त उपासना करा, दत्तनामाचा जप करा। दत्त उपासना केल्यामुळे आपल्या कामामध्ये यश मिळेल आणि हे करूनच आपण घरातून बाहेर पडा, आजचा दिवस शुभ असेल। धनुराशी, आज शक्यतो कोणाशीही बोलताना कठोर शब्दांचा वापर करू नका, कठोर बोलू नका, टोमण्यात बोलू नका किंवा समोरच्याला लागेल असं बोलू नका, असे केले असता आता ते काही बोलणार नाहीत, पण त्या गोष्टीचा आपल्याला नंतर त्रास होऊ शकतो, ते याकडे लक्ष द्या। मकर राशी, आज जर आपण रिअल इस्टेट संबंधामध्ये पैसे गुंतवणार असाल तर थोडे सावधान, सावधानपूर्वक विचार करा, निर्णय घ्या, आपल्याला त्याच्यात यश मिळू शकतो, पण त्याआधी आपण कोणाशी तरी विचार म्हणजे सल्ला सलमत करूनच, सल्ला घेऊनच त्यानंतर हा निर्णय घ्या।
कुंभ राशी व्यावसायिकांना व्यापारात नवीन कंपनीचे ऑफर मिळतील आणि असे नवीन कंपनीचे ऑफर मिळतील आणि त्यामुळे आपल्या कामामध्ये वृद्धी होईल, धनलाभ होईल. आजचा दिवस शुभ असेल. मीन राशी, आज शक्यतो कोणाचीही निंदा नालस्की करायला जाऊ नका, निंदा करू नका, स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आज आपल्याला गरज आहे, निंदा टाळा. आजचा दिवस शुभ असेल. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.